आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हाकेला मांगुरकरांची साथ. देवभूमी केरळला मांगुर मधून मदतीचा ओघ सुरूच. देशाची देवभूमी समजल्या जाणाऱ्या केरळ राज्याला प्रलयकारी महापुराने खूप मोठा फटका बसला असून लाखो लोक बेघर झाले असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींची टंचाई होऊ लागली आहे. ही अडचण ओळखून दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केरळ येथील पूरग्रस्त बेघरांना मदत करण्याची हाक देताच मांगुरमधील विविध संस्था, मंडळे, ग्रामस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. गावातून जवळपास 2.5 टनाहून अधिक तांदूळ, कपडे, अनेक जीवनावश्यक वस्तू जमा केल्या आहेत. पाहता पाहता खूप मोठी मदत मांगुरमधील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदी स्वरूपात गोळा झाली आहेत. ही एकत्रित झालेली मदत बुधवारी दत्त कारखान्याकडे पाठवण्यात आली. तेथून ती मदत केरळला पाठवण्यात येणार आहे. महानकर न्यूजसाठी मांगुरहून तानाजी बिरनाळे. केरळमध्ये महाप्रलयकारी पूर आल्यामुळे आमच्या दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील त्यांनी मदतीसाठी आवाहन केले. त्यांच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व गावांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानुसार आम्ही मांगुरमधील सर्व मंडळ, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याकडून, संस्था यांच्याकडून मदत गोळा करून धान्य, वस्तू, कपडे, भांडे अशा या पद्धतीने गोळा करून आम्ही कारखान्याकडे सुपूर्द करत आहोत.